निवडणूकच आहे आता थोड्या दिवसांनी, त्यात आणखी नव्या दमांचे पदाधिकारी येतीलच. एक वर्षापासून निष्ठावंत कार्यकर्ते कुठलंही आंदोलन करताना दिसत नाही, यामुळे पक्षामध्ये फूट पडली असं वाटतंय का आपल्याला? नाही, मला असं वाटत नाही. आपलं सरकार होतं ना, त्यामुळे निष्ठावंत म्हणत असतील. केंद्राच्या विषयी करतील ना, जे आता महागाईवर अनेकांनी आंदोलनं केली, बऱ्याच ठिकाणी महागाईवर आंदोलन झालं, पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवर आंदोलनं झाली, महाराष्ट्र सर्व ठिकाणी आंदोलनं ही सतत होत आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच त्यात पुढाकार घेते. अनेक पदाधिकाऱ्यांचे नाही बसणार. शेवटी निवडणुकांपर्यंत हे सगळे गट तट काय असतील ते सगळे बाजूला ठेवून सगळे एकत्रित येतील. किंवा वेगळी मतं मांडलेली नाही, पण मी मगाशी सांगितलं ते ओव्हरऑल जनरल स्टेटमेंट केली की सगळ्यांनी आपले जर मतभेद असतील तर ते दूर करून एकसंघ व्हावं. पक्ष चांगला वाढावा, पक्ष चांगला वाढावा. जाताना आवाज करू नका म्हणजे पत्रकार परिषद माझी लगेच आठवेल. पक्ष संघटनेचा आढावा घेऊन काय काम चाललंय काय नाही हे बघण्यासाठी आज आलेलो होतो. सकाळी बऱ्याचशा कार्यकर्त्यांची मी चर्चा केली, आता ही सभा झाली आहे. काही ठराविक मोजक्या मतदारसंघाच्या कार्यकर्त्यांना नाही असं नाही आहे. वेगवेगळ्या लोकांचा वेगळा अनुभव असतो, काही ठिकाणी चांगले अनुभव असतात, काही ठिकाणी कमी जास्त असतात. पण केलेल्या तक्रारीची नोंद घेतली आहे. मी संबंधित मंत्री जे होते आता माजी मंत्री झाले त्यांना हे सांगायचं काम मी करणार. गटबाजी संपेल आणि एकच दिलाने सगळे काम करतील अशी मला अपेक्षा आहे. संपलेली नाही आता माझी. त्यामुळं आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण आता सत्ता गेलेली आहे, आता काय आपलं काम नाही. आता तेच करणार. गटार रस्ते सगळे यापेक्षा विचार फार महत्वाचा असतो. आणि तुम्ही खचून जाऊ नका की आता त्यांचं 2 कोटी आले, पैसे भरपूर येणार, कळलं का? एवढे पैसे येतील की तुम्हाला वाटेल की आता काय जनता त्याच बाजू नाही आणि एवढी कामं झाली आमची झाली नाही. तसं काही नसतं. झालेल्या कामाच्या पेक्षा पुढे काय काम करणार आहे याचं आकर्षण लोकांना जास्त असतं. आणि म्हणून चिंता करू नका, आपण त्यांच्यापेक्षा सरस काम करण्यासाठी आपली पक्ष संघटना मजबूत करा. तालुक्यात आता या सभासद नोंदणीच्या नंतर निवडणुका होणार आहेत. 11 सप्टेंबरला राष्ट्रीय अध्यक्षांची निवड आहे. मी आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी येतील हे अंदाज नव्हता, म्हणून राष्ट्रीय अध्यक्षांना विनंती केली की महाराष्ट्रातल्या निवडणुका थोड्याशा राष्ट्रीय निवड झाल्यानंतर आम्ही करतो. त्याप्रमाणे त्यांनी विशेष परवानगी, त्यांचा एक नियम आहे त्याखाली दिली. त्यामुळं 11 सप्टेंबरच्या नंतर 20-30 दरम्यान काहीतरी आपल्याला निवडणुका घ्याव्या लागतील. मगाशी कुणीतरी सांगितलं नेमणुकांपेक्षा निवडणुकीनं तिथला अध्यक्ष आला पाहिजे. आता निवडणुका करायला लागलो तर ते फारच वादावादी देखील होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक तालुक्यामध्ये तालुका अध्यक्ष करताना आपण निरीक्षक पाठवू, पण चाचपणी करून बहुसंख्य कार्यकर्त्यांना जे ऍक्सेप्ट आहे असे तालुका अध्यक्ष निवडले पाहिजेत, असा जिल्हा अध्यक्ष निवडला पाहिजे. शेवटी निवडणुकीची प्रक्रिया लोकशाही फार महत्वाची आहे. आणि म्हणून प्रत्येक तालुक्यात किमान 2-3 हजार सभासद झाले पाहिजेत. राजू दादा, आपल्या तुमच्या तालुक्यात किती सभासद होत आहेत त्यावर लक्षात येईल की उद्धव ठाकरेंच्या आता आघाडी होईल आपली काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी. त्यावेळी आपण जर काहीच केलं नाही, तालुक्यात 200-300-400 क्रियाशील कार्यकर्ते आपल्याकडे असतील, तर मग आम्हालाही त्यांना ते म्हणतीलच ना, आम्हाला इथं ही आमची सीट आहे आम्हाला मिळाली पाहिजे. त्यावेळी आपली ताकद दाखवण्याच्यासाठी काहीतरी खाली काम करणं आवश्यक आहे. आणि म्हणून क्रियाशील कार्यकर्त्यांची संख्या
मोठ्या प्रमाणात प्रत्येक तालुक्यात 2-3 हजार क्रियाशील कार्यकर्ते करायचा प्रयत्न आपण करा. आपल्याला माझी विनंती आहे की क्रियाशील कार्यकर्ते केले तेवढंच कार्यकर्त्यांना वाटायला लागतं की हा पक्ष आपला आहे. आपण सगळे आज या ठिकाणी आलात आपल्या